सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंधास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे, आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंधास। मी प्रसाद सोनवणे, कास्ट्राईब महसूल कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष। आज माननीय कृष्णाजी इंगळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आमच्या मागण्यांसाठी सरकारकडे मांडत आहोत। तर मी या ठिकाणी मोठ्याप्रमाणे सांगतो की कोणतंही सरकार टिकण्यापेक्षा त्या ठिकाणच्या लोकांचे हक्क टिकणे हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी अशा आहेत, त्यातली पदोन्नतीतील आरक्षण हे कायमस्वरूपी या शासनानं ठेवलं पाहिजे आणि ते पुढे चालू केलं पाहिजे। त्यातील दुसरी महत्त्वाची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना, जो 2005 नंतरचे कर्मचारी शासकीय सेवेमध्ये रुजू झालेत, ती योजना ती कायमस्वरूपी पुढे चालू ठेवण्यात यावी। कारण जुनी पेन्शन योजनेचा गेली अनेक वर्षे हा कर्मचारी आपल्या शासकीय कामकाज करतो, जनतेच्या हिताचे कामकाज करतो आणि त्याला नेमकं त्याच्या म्हातारपणाचीच नेमकी काठी काढून घेतली जाते। म्हणून अशा वेळेस तर त्या जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे। आणि तिसरी महत्त्वाची पूर्ण मागणी आहे की जे कंत्राटी पद्धतीची जी शासन भरती चालू आहे, ती शासन भरती कसल्याही परिस्थितीमध्ये बंद करून ते जे आता अनेक वर्ष कार्यरत आहेत त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेणं आवश्यक आहे। कारण बऱ्या असं व्हायलं की त्यांची असणारी आर्थिक हेळसांड तर होतच आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं कुठलंही कुटुंब या ठिकाणी वसत नाही आहे। अशी परिस्थिती असेल तर या देशोदडीला लागल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सरकारने या गोष्टीवरती विचार करून या मागण्यांचा लवकरात लवकर न्याय्य स्वरूपात आणून आम्हा लागू करावेत, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो। जय भीम। शरण अहिवळे, कास्ट्राईब जलसंपदा कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतोय। तर आज कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय कृष्णाजी इंगळे साहेब यांच्या आदेशान्वये आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही येथे पुकारलेलं आहोत। तर या धरणे आंदोलनामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना मिळावी, कंत्राटी भरती रद्द करावी, तसेच मागासवर्गीयांचे अनुशेष त्वरित भरण्यात यावे, या प्रमुख मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। तर या तुमच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बाबा आमच्या मागण्या त्वरित मान्य करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलन उभारू, एवढंच मी शासनाला या माध्यमातून सांगू इच्छितो। मी सिद्धार्थ जाधव सर, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष। आज या ठिकाणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या धरणे आंदोलनामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन आणि रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशन आमच्या न्याय हक्काचं जे आहे ते कायमस्वरूपी त्याला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब न करता जशाच तसं असावं, जे अगोदर सुशीलकुमार शिंदे साहेब ज्यावेळी आले होते त्यावेळी त्यांनी हा जो कायदा होता तो कायदा ना आणखी सशक्त केला होता। पदोन्नतीचा जो विषय आहे तो पदोन्नतीचा विषय अतिशय चांगल्या प्रकारे त्यावेळी राबवला जात होता, परंतु हे जे सरकार भाजप धार्जिणी सरकार जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून हे आमचं जे पदोन्नती जे आहे ते पदोन्नती थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आरक्षणाचा लाभ घेतलेले आमचे जे लोक आहेत त्या लोकांवर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि याच्या विरोधातच आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आजचं एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। जर हे पदोन्नतीचं आरक्षण पुन्हा जर चालू केलं नाही आणि जुनी पेन्शन जर आहे ना लागू केली नाही, जी की आमच्या हक्काचे आहे, आमच्या रिटायरमेंटनंतरची आमची जी सुरक्षा आहे, जे कवच कुंडला आहेत ते जर हिरावून घेण्याचा जर हे सरकार प्रयत्न करत असेल तर आम्हाला या सरकारला थारेवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि यापुढं या छोट्याशा आंदोलनाचं रूप येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर या उग्र स्वरूपात याचं आंदोलन केलं जाईल, अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपणास निवेदन करतो।